बीड या ठिकाणी जी डायव्हर संघटना आहेत, डायव्हर संघटने वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन चाललेलं आहे। नेमकं डायव्हर संघटना नेमकी का आंदोलन झालेली आहे, का आक्रमक झालेली आहे आणि कशामुळे आंदोलन करते हे जाणून घेणार आहोत। नेमकं कशामुळे डायव्हर संघटना आंदोलन करत आहे, हे नवीन जे कायदा काढलेला हिट अँड रनचा, हा वाहन चालकासाठी जुलमी कायदा आहे, आतंकवादी कायदा आहे। मर्डर केल्यावर बी माणूस 3 महिन्यात सुटतो, पण हा कायदा ड्रायव्हरकडून जर अपघात झाला तर त्याला अजामीनपत्र, 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। 8000 रुपयावर काम करणाऱ्या वाहन चालकांनी 10 लाख रुपये कुठून भरायचे आणि 10 लाख रुपये भरून 10 लाख रुपये भरून 10 वर्षाची शिक्षा भोगून 10 लाख रुपये भरायचेत आणि 10 लाख रुपये भरून त्याच्या परिवाराचं 10 वर्ष काय होईल ह्याचा सरकारला ह्याचं काही घेणं देणं नाही, वाहन चालकाची काही घेणं देणं नाही। आणि ह्या जुलमी कायदा वाहन चालकावर ठोपून टाकला आहे। या सरकारने हा कायदा रद्द करावा ह्यासाठी जिल्ह्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलन होत आहे ना, आमच्या जिल्ह्यातून वाहन चालक संघटना म्हणून सर्व एकता म्हणून इथं आंदोलन आज जिल्हाधिकाऱ्यांवर धडकणार आहे। सरकारला तुमचं आता सक्त सांगणं आहे की हा कायदा बंद करावा, हा कायदा रद्द करून हा जर कायदा लादला तर त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकून आमच्या परिवाराला गोळ्या घालावा। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे, सरकार म्हणते लोकांमध्ये गैरसमज होत आहेत, नेमकं काय गैरसमज आहे तुमच्या? गैरसमज काय नाही, सरकारने फक्त एकच काम करावं, असा कायदा लावण्याच्या आधी, असा कायदा लावण्याच्या आधी ड्रायव्हरसाठी काही योजना करता येतील का? हे महत्त्वाचं आहे। सरकारने असे कायदे लावून ड्रायव्हरवर संकट आणू नाही, हे कायदे लावायच्या आधी ड्रायव्हरसाठी काही योजना आहे का? उद्याच्याला वाटायला ड्रायव्हरला एक कुठली अडचण नाही, सांगावं इथल्या बंधूंनी कुठली अडचण नाही ड्रायव्हरला। प्रत्येक रस्त्यावर चौकांनी ड्रायव्हरला हनमार होती, त्याचा कोणी प्रश्न विचारित नाही शासनाला, ड्रायव्हरला कुठली तकलीफ आहे का? याच्याच सरकार करीत नाही। फक्त सरकार काय करायला लागलंय की आमच्यावर जाचक गाठीला लादायला लागलंय आणि या जाचक गाठी आम्हाला सहन होत नाहीत। सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकायच्या आधीच आम्ही जेलमध्ये जाऊन बसू एवढी तीव्र भावना। आज मी माझं लायसन्स शासनाला जमा करून टाकणार आहे, हे लायसन माझं मी मोडून टाकीत आहे, एवढी तीव्र भावना माझ्या मनात आहे। आज माझ्या पाठीमागं कोणी राजकीय पक्ष नाही की आज माझ्या पाठीमागं कुठला नेता नाही, मी माझ्या ड्रायव्हरासाठी माझं लायसन मोडून ठेकील आहे, मला गरज नाही या लायसनची, एवढी तीव्र भावना माझ्या मनात आहे। या ठिकाणी ड्रायव्हर आक्रमक झालेले आहेत, काय नाव आपलं? मालक, मी बी मालकच आहे, मोटर मालक आहे। हा जी कायदा आहे हा एकदम गलत आहे। मला सांगा, ड्रायव्हर 7000 रुपये 10000 रुपये पगारानं स्वतःचं कुटुंब भागू शकत नाही, तो 7 लाख रुपये कुठून भरणार? हा याच्यासाठी हा कायदा मागं घेतला पाहिजे, एवढी आमची विनंती आहे।